नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन सोमवारी 3 मे रोजी उरण तालुक्यातील जासई येथील छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल व लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेज या ठिकाणी करण्यात आले होते। स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न मांडून त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या दिबांचेच नाव येथील विमानतळाला देण्यात यावे अशी भूमिका यावेळी सर्व पक्षीयांनी मांडली। यावेळी बैठकीला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार मनोहर भोई, उद्योजक जयम म्हात्रे, काँग्रेस नेते महेंद्र घरत, मनसे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, कामगार नेते सुरेश पाटील, भूषण पाटील, प्रकल्पग्रस्त संघटनेचे दशरथ पाटील, JD तांडेल यांच्यासह सर्वपक्षीय नेतेमंडळी उपस्थित होती। सिडकोने कोणालाही विश्वासात न घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो राज्य सरकारला पाठविला आहे, त्यामुळे स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या भावना दुखावल्या आहेत। या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी येथील भूमिपुत्रांची इच्छा आहे। त्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले असून लढा उभारण्याचे सूतोवाच बैठकीत करण्यात आले। सिडकोच्या संचालक मंडळासोबतच तसेच नगरविकास खात्यासोबत बैठक घेऊन तसेच वेळ पडल्यास केंद्र सरकारची भेट घेऊन प्रयत्न व पाठपुरावा करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिबा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल याची सर्व भूमिपुत्रांना खात्री असताना काही दिवसांपूर्वी सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला आहे। स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नाही, परंतु प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना सन्मानाचा मार्ग दाखवण्यासाठी दिबांनी आयुष्यभर योगदान दिले। त्यासाठी दिलेल्या लढ्यामुळे 12.5% भूखंडाचे तत्व सर्व ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना लागू झाले। भूमिपुत्रांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलनं केली, लढे दिले, त्यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावे अशी आग्रही मागणी यावेळी भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली। आपल्याला नगरविकास मंत्र्यांना भेटलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे आणि राज्य सरकारच्याकडून जी शिफारस केंद्र सरकारच्याकडे जायची आहे या शिफारशीच्या मध्ये दिबा पाटील साहेबांच्या नावाचा आमचा आग्रह हा समजून घेतला पाहिजे। सिडकोच्या MD'च्याकडे या संदर्भामध्ये मधल्या कालावधीमध्ये जी सगळी रिप्रेझेंटेशन गेलेली आहेत त्याच्यानंतर किमान त्यांनी स्थानिकांचं मत विचारात घ्यायला पाहिजे होतं। याच्या पुढच्या कालावधीमध्ये राज्य सरकारनं आपल्या सर्वांशी चर्चा करून या अनुषंगानं आम्ही काय करणार आहोत हे सांगितलं पाहिजे। कदाचित या दृष्टिकोनातून आपल्याकडे किती वेळ आहे मला कल्पना नाही, त्यामुळे आपल्या सगळ्यांचं पत्र किमान त्यांच्याकडे लवकरात लवकर गेलं पाहिजे। भेटीची वेळ आपण मागितली पाहिजे, ती MD बरोबरही मागू, त्यांनाही आपण या पद्धतीनं तुम्ही का निर्णय घेतलात, आमची काय भूमिका आहे पुन्हा एकदा जाऊन सांगण्याची आवश्यकता आहे माझं मत आहे। त्यानंतर नगरविकास मंत्री मुख्यमंत्री यांच्याकडेही भूमिका आपण मांडण्याच्यासाठीची वेळ मागितली पाहिजे, लवकरात लवकर द्या आणि या संदर्भात कुठलाही पुढचा निर्णय घ्यायच्या आधी द्या अशा पद्धतीचा आग्रह आपण त्यांच्याकडे धरला पाहिजे। मला वाटतं की या दिशेनं आपण जाऊ।